जानेवारी, आज 12 जानेवारी या ठिकाणी आपण माता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची आपण जयंती या ठिकाणी साजरी करतो. आपण नेहमी आता भारत देशामध्ये आपल्या घरच्या परंपरेनुसार आपण बघतो, मुलं बघा मुली बघा हे बघत असताना नेहमी आता एक पालक येऊन गेले. पालक आल्यानंतर त्यांनी काय केलं, दुसऱ्या मुलाच्या संदर्भात काय केलं, कंप्लेंट्स केली की हा मारतोय, हा मारतोय, माझ्या मुलाला मारतोय. मग हे काय, हे जे सर्व काही आहे घरचे असेल की काही शिकवण आहे, या शिकवणीच्या माध्यमातून मुलांवरती चांगला किंवा वाईट जो काही परिणाम घडत असतो तो घरची संस्कृती, तुमचा आजूबाजूचा असलेला परिसर. आपण माता जिजाऊ त्या कालखंडात जर गेलो, आपण आपल्या 16व्या शतकात जर आपण गेलो, तर त्या माता जिजाऊनी जे छत्रपती शिवाजी महाराजांवरती बाल संस्कार घडवलेले, बाल संस्कार त्यांनी त्या काळात जर घडवले नसते तर गोविंदाने जे राहतो किंवा आपली जी काही संस्कृती आहे, आपली जी काही सध्या परंपरा आहे, न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुताची ही जी काही परंपरा आहे, ही माता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजाला बालपणातच दिलेली होती. तुम्हाला मी वारंवार सांगत आलो की छत्रपती शिवाजी महाराजांना दगा फटका का झाला नाही किंवा ते हरू का शिकले नाहीत. तुम्हाला मी वारंवार सांगेन, महाराज हरू का शिकले नाहीत, न हरण्यामागचं कारण काय, त्याचं मागचं कारण छत्रपती शिवाजी महाराज यांचे जे काही सैनिक होते ते सैनिक होते का नाही, ते सर्व सैनिक त्यांचे मित्र होते. म्हणजेच माता जिजाऊ ज्या वेळेला बालपणात जे बाल संस्कार देत असायची, हा चांगला आहे, तो चांगला आहे, तो तुझा मित्र आहे, त्याच्यासोबत खेळलं पाहिजे, त्यासोबत राहिलं पाहिजे, तोही आपला आहे, तोही आपला आहे, तोही आपला आहे, सगळेच आपले आहेत, हे माता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांना बालपणी शिकवत होत्या. आणि त्यामुळे त्यांचं जे काही पालन पोषण झालंय ते सुसंस्कारात झालेलं आहे. त्यांच्या मनामध्ये लहानपणापासूनच समाजातील कोणत्याही व्यक्तीच्या बाबतीत दुराग्रह नव्हता, मतभेद नव्हता, ते सर्वांनाच आपले मानायचे एक लक्षात ठेवा. त्यामुळे आपण सर्वजण प्रत्येक गावात बघा, सर्व विविध जाती धर्माचे लोक राहतात, सर्वजण वेगवेगळ्या प्रकारचे सण साजरे करतात, सर्व एकमेकाच्या सणात जातात. हे होण्याच्या मागचं कारण काय, की माता जिजाऊचे असलेले संस्कार. त्याचप्रमाणे अलीकडे आता काही गोट्या, काही गिल्ली दांडा, काय खेळ असेल, क्रिकेट हे ते सगळे खेळ खेळतात, हे खेळत असताना हेच जे तुमचं खेळ आहे हेच जर तुमच्या मातांनी तुम्हाला सांगितलं की बाबा अभ्यास कर, मोबाईल बघू नको, तोही तुझा मित्र आहे, त्याच्याकडे जा, त्याच्याकडे जाऊन त्याच्यासोबत अभ्यास कर, तुझ्या काय अडचणी त्याला सांग, त्याच्या काय अडचणी तू दुरुस्त कर, तुला काही येत असेल तर, हे जर सांगितलं
तर मला असं वाटतंय की तुमच्या समोर येणाऱ्या काळातल्या ज्या काही विविध समस्या त्या दूर होऊ शकतात. म्हणून मग शिवाजी महाराजांसमोर अनेक समस्या का निर्माण झाल्या नाही, कारण माताजी जाऊ लहानपणी छत्रपती शिवाजी महाराजांना काय करायचे, खेळ खेळा तुम्ही, धावण्याचे खेळ खेळा, लपंडाव खेळा, लपाछपी खेळा. छोट्या मोठ्या लढाया खेळा, किल्ले तयार करा, डोंगर चढा, मैदानी खेळ खेळा. या सगळ्या प्रकारचं शिक्षण बालपणात छत्रपती शिवाजी महाराजांना माता जिजाऊ देत आल्या. त्यामुळे त्यांचं जसं जसं वाढ विकास झाला, जसे जसे ते मोठे होत गेले, तसे तसे ते शूरवीर मजबूत आणि स्ट्रॉंग झाले. कारण आता आपल्याला 5 किलो 4 किलो 2 किलोच दळणाचं पीठ नेणं गिरणीमध्ये, ते आपण नेपर्यंत आपण वाकत वाकतीतपर्यंत जातो, वाकत वाकतीतपर्यंत येतो. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातातली तलवारच जर बघितली तर 50 किलोच्या वरची तलवार आहे नुसती हातातली तलवार. आणि ती तलवार लढायचं असं चालणं म्हणल्यावर ती पण सपासप सपासप जर ती तलवार चालत असेल तर ताकद असू शकते. दुसरी ती तलवारच 50 किलोच्या वरची नाही आहेत, तर हातामध्ये असलेलं जे काही ढाल आहे त्या ढालीचं सुद्धा वजन घ्या. म्हणजे महाराजांच्या जवळपास 100 किलोच्या जवळपास वजन घेऊन दुश्मनाशी लढणं एवढी ताकदही त्यांच्यामध्ये होते. आणि मग हे जे काही सगळं बाळकडू हे जी काही मजबूती ही कोणापासून आली, तर माता जिजाऊपासून आली. या प्रकारचं दिले गेलेलं शिक्षण आहे. कारण माता जिजाऊचा ज्या वेळेचा जो कालखंड होता त्या कालखंडामध्ये मुघलांचं राज्य होत, म्हणजे इस्लामिक म्हणजे मुस्लिम राज्य सत्ता होत्या. आणि माता जिजाऊचं असं म्हणणं होतं राज्य यावं तर स्त्रीचं, म्हणजे स्त्रियांचं राज्य सुराज्य असावं, प्रत्येक व्यक्ती हा समान असावा, असं माता जिजाऊंचं एक स्वप्न होतं. आणि ते स्वप्न हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून त्यांना दिले गेलेल्या सुसंस्कारातून ते पूर्ण करून घेण्याचं काम माता जिजाऊनं केलेलं आहे. त्यामुळे आज आपण या ठिकाणी माता जिजाऊची जयंती साजरी करतोय. आपण नेहमी जयंत्या साजऱ्या करतो, पुण्यतिथ्या साजरी करतो असतो. त्याच्या मागचं इतके काही कारण आहे की त्यांनी काय चांगलं केलं आहे किंवा कोणी आपण ज्याही महापुरुषांच्या महामातांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करत असतो त्याच्या मागचं कारण फक्त एकच आहे की त्यांनी आपल्या समाजाला काय दिलं, त्यामुळे समाजात काय परिवर्तन झालं, याचा धडा आपल्याला हा घेणं गरजेचं असतो. त्यामुळे आज आपण या ठिकाणी माता जिजाऊंची आपण या ठिकाणी काय करतोय, जयंती साजरी करतोय. त्याचप्रमाणे स्वामी विवेकानंदाच्या बाबतीमध्ये तुम्हाला वारंवार सांगत असतो की शिकाजू या ठिकाणी एक धार्मिक धम्म परिषद भरली होती, त्या ठिकाणी वेगवेगळ्या देशातील लोक त्यांचा धर्म कसा चांगला आहे, त्यांचा धर्म कसा चांगला आहे, म्हणजे प्रत्येक देश आपल्या देशातील असलेला धर्म चांगला कसा आहे हे सांगण्यासाठी शिकागो या ठिकाणी गेले होते. त्या ठिकाणी स्वामी विवेकानंदही गेलेले होते. तर तुम्हाला वारंवार मी एक सांगत असतो, हिंदू मुस्लिम शीख ईसाई हम सब हे भाई भाई, भारत देशामध्ये विविध जाती धर्माचे लोक आहेत, तरी सुद्धा आपण सर्व जे आहे बंधुतेनं राहतोय, एकतेनं राहतोय. त्यामुळे अखंड भारत हा सध्या टिकून आहे. त्या काळात ज्यावेळेस शिकागोला स्वामी विवेकानंदांचं भाषण झालं होतं त्यावेळेस तुम्हाला मी सांगितलं की तिथे एक शब्द आलेला आहे सगळ्या जगामध्ये, बंधू आणि भगिनींनो. काय शब्द आला ना, जसे का आपण हिंदीमध्ये म्हणतो मेरे भाई और बहनो, म्हणजे बंधू आणि भगिनींनो. म्हणजे त्या शिकागो या ठिकाणी ज्यावेळेस जागतिक धम्म परिषद भरली होती त्या धम्म परिषदेमध्ये असलेले सर्व जे काही असलेले लोक होते त्या लोकांना त्यांनी काय संबोधलं,
की मेरे भाई आओर बहीण, हा नवीनच होता शब्द त्या ठिकाणी. कारण इतर देशामध्ये ही संस्कृती किंवा ही परंपरा नाही आहे बहीण भाऊ म्हणण्याची. आपल्या भारतातच आहे की आपण कोणत्याही जाती धर्मातील असो, दुसऱ्याची एखाद्याची मुलगी असेल, स्त्री असेल, परस्त्री असेल, तिला ताई आई बाई म्हणण्याची परंपरा जी आहे ती आपल्या भारत देशात आहे. दुसऱ्या देशात एखादा पुरुष असला, कोणत्याही धर्मातील असू द्या, आपल्या देशामध्ये कोणत्याही धर्मातील एखादा पुरुष असला तर बंधू, ते बंधू असं म्हणतो किंवा ते समजते आमचे बंधूच आहे, बंधूच लागतात असा आपण शब्द उच्चारतो. ही शिकवण जी आहे तर त्याच काळामध्ये ह्या ठिकाणी आपण स्वामी विवेकानंदांच्या माध्यमातून सगळ्या जगाला पसरलेले, त्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्या काळामध्ये सक्रिय सहभाग घेतलेला होता. त्यांनी तो सुरुवातीपासूनच, आता सध्या जो काही आरक्षणाचा मुद्दा चालू आहे, सुरुवातीला त्यांनी आरक्षण हे सर्व समाजाला आरक्षण भेट, वंचित वर्ग आहे जो आदिवासी वर्ग आहे, या सगळ्या आदिवासी वर्गाला मागास वर्ग जो काही आहे त्यांना आरक्षण भेटलं पाहिजे, त्यांनी त्याच काळात सांगून ठेवले. असे स्वामी विवेकानंद आहे, त्यांची आज आपण या ठिकाणी जयंती साजरी करतो. साजरी होत असतं एवढंच आहे. कोणतेही महापुरुष असले त्यांचे चरित्र घ्या, त्यांची असलेली पुस्तकं घ्या, त्यांची माहिती घ्या, ते सगळी ठेवत चालत आणि त्यानुसार आपण वागण्याचा जर प्रयत्न केला तर निश्चितपणे आपला स्वतःचा आणि आपल्या देशाचा विकास होईल असं मला या ठिकाणी वाटतं आहे. आणि ह्या ठिकाणी मी थांबतो. ओके.